आज 12 जून रात्री 8 वाजेपर्यंत जिल्ह्यात 47 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झालेत. यामध्ये शहर 28, ग्रामीण 18 तर बाह्य 1 अशी रुग्णसंख्या आहे. पंचवटी तर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहेत. पंचवटीत देखील पेट्रोल पकडता 7 कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेत. ही मोठी चिंतेची बाब आहे. जाणून घेऊया आज प्राप्त झालेल्या रुग्णांची हिस्ट्री आणि एकूण आकडेवारी. आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रेणुकानगर वडाळा नाका येथील 59 वर्षीय वृद्धास श्वासाचा व कफाचा त्रास होत असल्याने दिनांक 11 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे दिनांक 12 जून रोजी उपचार सुरू असताना जिल्हा रुग्णालयात निधन झाले. तर वडाळा नाका काळे चौक येथील 56 वर्षीय वृद्ध महिला 29 मे रोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आली होती. त्यांचे देखील आज निधन झाले. कमलनगर हिरावाडी येथील 39 वर्षीय पुरुषाच्या घशाचे स्वॅब पॉझिटिव्ह आले. तर काठेगल्ली द्वारका येथील 45 वर्षीय पुरुष कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्याचप्रमाणे गुरुद्वारा रोड गुरुद्वाराजवळ शिंगाडा तलाव येथील एकाच कुटुंबातील 36 वर्षीय महिला व 26 वर्षीय युवक देखील कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर राजदत्तनगर मायक्रो हॉस्पिटल दिंडोरी रोड येथील 36 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. तर बनकर चौक द्वारका येथील 62 वर्षीय वृद्ध महिलेचा अहवाल देखील कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. त्याचप्रमाणे कोणार्क नगर येथील 48 वर्षीय पुरुषाचा देखील कोरोना अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. तर शहरात पाथर्डी फाटा 2, आझाद चौक जुने नाशिक 2, मायको दवाखाना 1, कमोद रोड जुने नाशिक 1, पंचवटी 5, पेट्रोल शनी मंदिर 1, जाचकमळा नाशिक रोड 2, सुभाष रोड नाशिक रोड 4, बिटको हॉस्पिटल च्या अपोजिट साइड 2, बागवानपुरा 3, महाराणा प्रताप पेट्रोल 1, कालिकानगर पेट्रोल 1 व कथडा 1, तसेच इगतपुरी 2, पिंपळगाव बसवन 2, माडसांगवी 1, बोहरी कंपाऊंड मनमाड 9, अंधेरी मुंबई 1, येवला 2, मोखाडा 1, चाटोरी निफाड 1, द्वारका नाशिक 1 व नाशिक 1 अशा रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. तर जाणून घेऊया एकंदरीत रुग्णसंख्या. नाशिक ग्रामीण एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 306, पूर्ण बरे झालेले 216, मृत्यू 14, तर एकूण उपचार घेत असलेले 76. नाशिक मनपा एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 545, पूर्ण बरे झालेले 215, मृत्यू 29, तर उपचार घेत असलेले 301. मालेगाव मनपा एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 867, पूर्ण बरे झालेले 720, मृत्यू 64, तर उपचार घेत असलेले रुग्ण फक्त 83 आहेत. जिल्हा बाह्य पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 72, पूर्ण बरे झालेले 50, मृत्यू पावलेले 8, तर उपचार घेत असलेले 14. तर नाशिक जिल्ह्याची एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ही 1790, पूर्णपणे बरे झालेले 1201, मृत्यू पावलेले 115, तर उपचार घेत असलेले 474 रुग्ण आहेत. तर आतापर्यंत शहरात 103 क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आलेले आहेत. नागरिकांना वारंवार प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की घरीच राहा, सुरक्षित राहा. 9 न्यूज ब्युरो नाशिक.